निवडणूक आयोगाच्या निर्णयावरून संजय राऊतांनी निवडणूक आयोगावर सडकून टीका केली. निवडणूक आयोग म्हणजे भाजपाची शाखा आहे असं राऊत म्हणाले. तर जयंत पाटील यांनी देखील निवडणूक आयोगावर निशाणा साधला. नरेंद्र मोदी 30 तारखेला 10 कॅमेरे लावून ध्यानस्थ बसले आणि सर्व वृत्तवाहिन्या 24 तास नरेंद्र मोदींचा हा मूकप्रचार दाखवत होते. ती सुद्धा एक मूक पत्रकार परिषदच होती. त्याच्यावर निवडणूक आयोगाने डोळे उघडले नाहीत का? मग निवडणूक आयोगसुद्धा ध्यानस्थ बसलं होतं, तपासेला बसलं होतं, मूकदर्शक बनलं होतं. ठीक आहे, काय कारवाई होते बघ. 24 तासाचा अवधी आहे अजून आम्हाला. उद्या दुपारनंतर स्पष्ट होईल कोण कोणावर कारवाई करतात. आत्ता उद्याच्या निवडणुका झाल्यानंतर उद्धव ठाकरे यांना ज्या पद्धतीने निवडणूक आयोगाने नोटीस दिली आहे किंवा त्यांच्याबद्दलची तक्रार आहे त्या बाबतीत अशा अनेक ठिकाणी सत्तारूढ बाजूने देखील चुका करण्यात आल्या आहेत. मग त्यावेळी तशा तक्रारी होणं आवश्यक होतं आणि तक्रारी झाल्यावर तशी प्रतिक्रिया ही निवडणूक आयोगाने देणं अपेक्षित असताना दिलेल्या नाहीत अशी अनेक उदाहरणं आहेत. ABP माझा उघडा डोळे बघा नीट.